अचानक करण्यात आली पोलीस निरीक्षक सुनील घासे यांनी मंगळवारी सायंकाळी दोडामार्गेतील गांधी चौकात सर्व वाहनं थांबवून तपासण्यास सुरुवात केली आणि नेमकी तपासणी कशासाठी असा प्रश्न वाहन चालकांबरोबरच बाजारपेठेतल्या व्यापारी आणि उपस्थितांना पडला सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे त्यातच सोमवारी पिकोळेत घरफोडी झाल्याचं उघड झालं शिवाय गोवा बनावटीची दारूची दिवसाढवळ्या राजरोसपणे वाहतूक केली जाते त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी होती असं नंतर कळलं घासे यांनी तर तालुक्यातील सर्व दारूधंदे उद्ध्वस्त करण्याचे संकेत दिलेत पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा पाटील हिरण नाईक सिद्धेश माळकर वाहनचालक नाईक आदींच्या पथकानं दोडामार्ग इथल्या चौकात नाकेबंदी करत वाहनांची तपासणी केली काहींनी पोलिसांच्या तपासणीला समर्थन दिलं तर काहींनी बॅरिकेड्स न लावता आणि बांद्याला जाणाऱ्या गाड्या वळवून तिलारी रस्त्याला चौकात आणून तपासणी केली जात असल्याबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त केली सुमारे तास दीड तास चौकातून येणारी जाणारी वाहनं तपासली जात होती प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग